आता येस बँकचं प्रॉफिट काय लॉस काय पुढचं काय अरे पुढचं आहे तुला सांगतो म्हणजे आतून म्हणजे काय काम करते काय त्याची व्हॅल्यू काय किंमत काय शेअर ची प्राइस पुढे वाढेल का नाही असं भेटेल का नाही असं असतं त्यांना काय मिस कम्प्युटरवर बघतात टेक्निकल कम्प्युटर उद्या टेक्निकल अनालिसिस असतं टेक्निकल अनालिसिस शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट सोबत टेक्निकल अनालिसिस पण शिकावं लागतं तुला काय सांगतो काय असतं टेक्निकल अनालिसिस ना टुडेचा दाखव फ्युचरचा नाही दाखव त्याची असतं काहीतरी काय असतं पास्ट आणि प्रेझेंट अँड पास्ट झालेलं शेळ्या बातम्या आणि ताज्या बातम्या तुझ्या पुढच्या बातम्या सांगणार नाही ते झाल्यावर सांगणार असं झालं ते काय सांगणार आहे का लोक त्या पोरगी होणार आहे का पुरगी होणार आहे नाही सांगू शकत अंदाज सांगू शकतात हेमंत यो म्हणाल हेमंतला मी सांगतो पोरगी होणार यो म्हणणार पोरग होणार मग याचं खरं झालं मी सांगणार हे ऐक ना खरं जर पोरग झालं मग तू चमकला मग सगळ्या बातम्या तुझ्या बाकीचा जर त्याच्या पैसे लाखो करोड समोर एक पुस्तक वाचत द इंटेलिजंट इन्व्हेस्टर ते वाच पुस्तक इंटेलिजंट इन्व्हेस्टर ते पुस्तक खरं वाच त्याच्यात जर का ते मीच तुला म्हणणार होतं कारण की पुण्यात मिळतं ते आमच्या इकडे मिळतच नाही आपण पुण्यात नाही कुठे आहे आपण आता सध्या कुठे आहे आपण एबीसी चौकात मिळतं त्या दिवशी एबीसी नाही रे दादा एबीसी काय गणपती म्हणजे एबीसी आहे का ते एबीसी चौक येते परत एकदा वाचून या बरं अब चौक येते एबीसी म्हणा ईबीसी काय दगडूशेठचं मंदिर दगडूशेठ दादा मंदिर आता आता इकडून मॅप बघा मॅप प्रत्येक असं या साईडने जायचं दगडूशेठचं आणि या साईडला जायचं ते पुढे कोणता साईड तिकडून सगळे साईडला अरे माग रे पुढे दगडूशेठ दत्ता मंदिर चौक म्हणते एबीसी चौक सांग आप्पा बळवंत त्यांना कळत नाही एबीसी आपण ती इंग्लिश माणसं आपला ती मराठी माणसं त्यांना इंग्लिश कळत आपण इंग्लिश ते दत्त मंदिर आहे ना दत्त मंदिर पासून या साईडला जायचं सिरियसली पासवर्ड भेटावर पैसे कमायचं असं आणि हेमंत हे बघ बावडे पहिले आपले बाकी एक्झाम होते तू डिझेल मेकॅनिकचे पुस्तक